भौमितिक रचना इयत्ता 10वी वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढणे. या रचनेसाठी आपण एक प्रश्न घेऊ. प्रश्न: ओ केंद्रबिंदू असलेले 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यावर बिंदू पी घ्या. पी बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका काढा. या रचनेच्या पायऱ्या पुढील प्रमाणे. सर्वप्रथम मोजपट्टीचा वापर करू. कंपासच्या सहाय्याने 3.2 सेमी इतकं अंतर कंपासमध्ये घेतलं आणि वर्तुळाचा केंद्र ओ घेऊन 3.2 सेमी त्रिज्येच अचूक असं वर्तुळ काढलं. यानंतर आपण ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर पी हा कोणता एक बिंदू घेऊ. या रचनेसाठी आपण ओ केंद्राचा वापर करणार आहोत. यासाठी ओ केंद्र पी बिंदूशी जोडू. त्यासाठी आपण पट्टीचा वापर करू. ओ या बिंदूपासून पी पर्यंत रेषाखंड काढू आणि तो पुढे आपण वाढू. आपणास किरण एल मिळेल. त्यानंतर कंपासच्या सहाय्याने पी हे केंद्र घेऊन किरण एल वर बिंदू पी च्या दोन्ही बाजूस कंस मारू. आपल्याला या ठिकाणी एक कंसांच्या छेदनबिंदूवरून एक रेषाखंड मिळेल. तो आपणास दुभागायचा आहे. परत कंपासचा वापर करू. कंसाचा एक छेदनबिंदू केंद्र घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन किरणयलच्या दोन्ही बाजूस वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस कंस मारला. अंतर तेच ठेवून दुसऱ्या कंसाचा छेदनबिंदू केंद्र घेऊन अगोदरच्या कंसांना छेदणारे आणखीन दोन कंस मारले. या पद्धतीने आपणास कंस छेदलेले दिसतील. या दोन कंसांचे छेदनबिंदू पी बिंदू हे एका रेषेत येतात. या तिन्ही बिंदूंना स्पर्श होईल अशी पट्टी लावू आणि या तिन्ही बिंदूतून जाणारी रेषा एम काढू. रेषा एम पी बिंदूतून जाणारी स्पर्शिका आपणास मिळेल. ही स्पर्शिका त्रिज्येला लंब असते हे आपल्याला इथं दिसून येतं. प्रकारे आपण वर्तुळावरील पी बिंदूतून जाणारी रेषा एम ही या वर्तुळाची स्पर्शिका काढली. धन्यवाद.